नमस्कार, जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सर्वसमावेशक विचार करा, आशावादी दृष्टिकोन ठेवा आणि चांगला माणूस बना, असे भावनिक आवाहन प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी तरुणाईला केले। माइल्स MIT शिक्षण संस्था समूहातर्फे देण्यात येणाऱ्या भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्काराने भगत यांच्यासह गीतकार जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले। तसेच लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक प्राध्यापक डॉक्टर देवी सिंग यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, हरियाणातील सिरसा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अशोक तन्वर यांना भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला। स्मृतिचिन्ह, ताम्रपट आणि 25,00,000 रुपये असे पुरस्कारांचे स्वरूप होते। पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया, माइल्स MIT संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड, अधिष्ठाता शरदचंद्र दराडे पाटील, कार्यकारी संचालक मंगेश कराड, राहुल कराड, प्राचार्य डॉक्टर LK क्षीरसागर, माइल्स MIT स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक DP आपटे, किशन शर्मा, RM चिटणीस व अंजली वांबूरकर आदी उपस्थित होते। चेतन भगत म्हणाले, देशात यापूर्वीही समस्या होता, पण आता लोकांना बदल हवा आहे। दिल्लीत तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तरुणाई एकवटली आणि बदल घडून आला, पण हीच तरुणाई गरिबांच्या किंवा पाण्याच्या प्रश्नासाठी इंडिया गेटवर का गोळा होत नाही? वृत्तवाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चांमध्ये अशिक्षित झोपडवासियांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही, त्यामुळे तरुणांनी यापुढे सर्वसमावेशक विचार करण्याची गरज आहे। हम सब जो यहाँ बैठे ना, हम फिर भी इंडिया के विलेज लोग हैं, क्योंकि हमें एजुकेशन मिलती है। हम सबके पास रहने के लिए घर है, हम सबके पास पीने के लिए साफ पानी है, बाथरूम है जहाँ हम जाते हो नहाने के लिए। आप बोलो ये क्या है? बहुत बड़ी बात है। 70% ऑफ इंडिया के बहुत ज़्यादा बड़ी बात है। उनको पानी नहीं मिलता है, उनको रहने को ठीक नहीं मिलता है। तो जो मुद्दे उठे हैं, चाहे विश्व रूप के, चाहे गैंग रेप का मसला है, 1 महीने तक गैंग रेप का मसला चला मीडिया पे, याद है, और कुछ नहीं आ रहा था। वो क्यों है? क्योंकि जो मीडिया है उस पे ये मिडिल क्लास का होल्ड है। मीडिया में जो एडवर्टाइजिंग आती है वो सारी चीजें हम लोग खरीदते हैं, आप लोग खरीदते हो, इसलिए मीडिया वो इश्यूज दिखाता है जो आपके मतलब के, तभी आप देखोगे, नहीं तो नहीं देखोगे। और आप देखो, मेरे इश्यूज इतने इम्पोर्टेंट हैं, मेरे देश में ही सबसे बड़ी प्रॉब्लम है, यू नो, सबसे बड़ी प्रॉब्लम है, दिस इज द प्रॉब्लम एंड इट इज कमिंग ऑन टीवी एंड ऑब्वियसली एवरीबडी इज अफेक्टेड बाय दिस, एवरीबडी इज नॉट अफेक्टेड, दिस इज व्हाट आई हैव नोन। राजकारण्यांना वाईट ठरवण्याऐवजी तरुणांनी राजकारण समजून घेतले पाहिजे। भारतीय राजकारणात चांगले लोक आहेत, पण त्यांना प्रोत्साहन दिले जात नाही। राजकारण आणि व्यवस्थेबाबत तरुणाईने आशावादी दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे। त्याचबरोबर पैसे कमवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब कोणीही करू नये, असंही त्यांनी सांगितले। जावेद अख्तर म्हणाले, आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पाहिजे ते बोलता येणे असा अर्थ घेतला जातो, मात्र त्याचा खरा अर्थ आपल्याला न आवडणारी गोष्ट ऐकून घेणे किंवा ती आपण किती ऐकून घेऊ शकतो असाही असतो। सध्याच्या परिस्थितीत जे लोक अशा प्रकारे ऐकून घेण्यासाठी तयार आहेत त्यांची मुस्काटदाबी केली जात आहे। आमच्या मागच्या पिढीने आम्हाला स्वतंत्र भारत दिला, मात्र आम्ही त्याचा सांभाळ करू शकलो नाही। आम्ही आमच्या पुढील पिढीला जातीयवाद, प्रांतवाद, घोटाळ्यांचा देश बहाल केला आहे, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, असेही अख्तर म्हणाले। We are giving you an India that is full of scams, regionalism, communalism, sectarianism, social injustice, economic inequality. That is what we are giving you. I think that my generation owes you an apology for that. We have to
define the meanings of the words, the first thing that we do is change the meaning of the word, because words are here and here. Gradually the meaning is taken away from it. When you want to attack a country, for oil, don't say that we are attacking a country for oil. You call it foreign terrorism. When you want to repress women, you don't say we are repressing women. You say we are protecting family honor. When you want to privilege the rich, you say this is development. When you want to privatize and give things in few hands, you say it is liberalization. We have changed the result. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये मुबलक पाणी साठा नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणेकरांच्या पाणी वापरावर दर काही महिन्यांनी तोंडसुख घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेर कळवळा आला. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाणी साठा दिसून येत असला तरी तो मुबलक नसल्याचे पवार यांनी सांगितले. पाण्याबाबत पुणेकर संवेदनशील नसल्याने भाष्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील आठवड्यातच केले होते. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. पुणेकरांच्या पाण्याबाबत गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चांगलीच गाजली आहेत. पुणेकर दोन वेळा आंघोळ करतात, पाणी काटकसरीने वापरत नाहीत अशी विधाने त्यांनी वारंवार केली असून त्याचे समर्थनही केले. पुणे विभागातील 5 जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेच्या आराखड्याच्या मंजुरीसाठी आयोजित बैठकीनंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कोण म्हणतं पुण्याला मुबलक पाणी आहे असा सवाल करीत पवार म्हणाले, पुण्यालाच काय पण राज्यात कुठेही मुबलक पाणी नाही. पुण्यातील 4 धरणांमध्ये पाणी आहे त्यामुळे ते तुम्हाला जादा वाटतंय. त्या धरणांच्या पाण्यावर अनेक गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. आपण कसं म्हणता मुबलक पाणी आहे? मुबलक पाणी नाहीच आहे हाच आमचा दावा आहे. तुम्ही काय करता ते धरणातलं चारी पाणी बघता मुबलक पाणी आहे. नुसतं ते पाणी पुणे शहरापुरतं नाही आहे, ते इतर पण काही शहरं त्या पाण्यावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ दौंड असेल किंवा खालची वेगवेगळी गावं, म्हणजे तालुक्याची ठिकाणं किंवा मोठी गावं, 10,000 वरवंड असेल, अनेक शहरांची नावं त्या ठिकाणी घेता येईल, आपलं इंदापूर असेल. पण आपल्याला आहे ते पाणी सगळ्यांनीच त्या ठिकाणी काटकसरीनं पुरवलं पाहिजे. मुबलक वगैरे सध्या तरी महाराष्ट्रात कुठंच मुबलक पाणी नाही आहे. काटकसर करणे हे सध्याच्या स्थितीत गरजेचेच आहे, पण म्हणून पुण्यात पाणी मुबलक आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या पाणी वापराबाबत टीका केली असताना पवार यांनी पुणेकरांचा अचानक आलेला कळवळा यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. खासदार सुरेश कलमाडी यांची नियुक्ती जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी होण्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शविला. आधी माहिती असते तर अध्यक्षच होऊ दिले नसते असे उद्गारही त्यांनी काढले. कलमाडी यांची नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी हरकत घेतली असून या समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार, खासदार व महापौर सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. पवार यांनी कलमाडी यांचे नाव न घेता, मला वर्तमानपत्रात वाचून हे समजले, आधीच माहिती असते तर होऊ दिले नसते असे ते म्हणाले. काय नक्की आहे ते बघितले असते असेही उत्तर त्यांनी दिले. पुणेकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीने आता प्रत्येक महिन्याला प्रवासी दिन सुरू केला आहे. याविषयी पाहूया जनवार्ताचा एक विशेष वृत्तांत.
बस थांब्यावर पाटी नाही, वेळेवर बसेस येत नाही, तर कधी रस्त्यांमध्येच बसेस बंद पडतात। रोज बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। शिवाय बसेस वेळेवर उपलब्ध न झाल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे। प्रवाशांनी PMP प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र याकडे प्रशासनाने गांभीर्याने कधी पाहिले नाही। तक्रारीच्या वाढत्या ओघामुळे प्रशासनाला उशिरा का होईना प्रवासी दिनाची आठवण झाली आणि गेल्या 2 महिन्यांपासून PMP प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला प्रवासी दिन सुरू केला। प्रवाशांच्या तक्रारी या प्रत्येक डेपो मॅनेजर यांच्याकडे दिल्यानंतर प्रशासन यावर लवकरच कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहे। बसेच्या रूट संबंधी किंवा बसेच्या वेळापत्रकासंबंधी ते मांडण्याकरता आम्ही आज या ऑफिसमध्ये आलेलो आहे। त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे, त्यांनी निवेदनावर त्यांनी चर्चासुद्धा केली आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे, पण आम्हाला अजून तरी दृश्य स्वरूपात काही कारवाई झालेली दिसून येत नाही आहे। मग ते तक्रारी तेच की बसच्या वेळापत्रकासंबंधी, बसेस वाईट स्थितीत असलेल्या, वारंवार बसेस फेल होतात, पहिल्या ट्रीपपासून होतात, नंतर गाड्याचे कुशन चांगले नाहीत, ही पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे आमच्याकडे बसेस कमी येतात, त्या वाढवून द्याव्यात स्टेशनला आणखीन शिवाजीनगरला, हे 2 महत्त्वाचे आमचे हे आहेत। आणि तिसरं म्हणजे शनिवारवाड्याची जागा आहे बसची, तर ती अत्यंत अपुरी आणि खराब आहे, त्यामुळं ती व्यवस्थित करून द्यावी। बसेसमध्ये आणतात ह्याच समस्या, कॅन्सल होतात बसेस आणि मग तिथे लोकांना बसून राहावं लागतं, कारण त्यांना माहिती नाही बस येणार की नाही, त्यामुळे ती महत्त्वाची अडचण। डेपो मॅनेजरच्या समोर आम्ही काही ज्या प्रश्न आहेत आमचे, ते बसेसबद्दलचेच आहेत की ज्यामध्ये वाढ व्हावी, शिवाजीनगर, त्यानंतर स्टेशन, युनिव्हर्सिटी रोड, तर याकरता आम्ही त्यांच्याशी फॉलोअप करतो आहे आणि त्यांच्याकडनंही खूप काही त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्यासमोर मांडतायत ते, आणि त्याच्यावरती आमची एक चांगल्या प्रकारे चर्चा होते। त्यांचा मुख्य प्रश्न की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे बसेस देऊ शकतो, पण तुमच्या इथे जागा उपलब्ध नाही बसेस थांबवण्याकरता, तर त्याकरता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे। आणि आमच्या इथे जी DSK विश्व मेन, की त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल याबद्दल आम्ही एकत्रपणे आता पुढचा काही सोय करणार आहोत। बसमध्ये समस्या अशा म्हणजे त्याच्यामध्ये थोडीफार चांगल्या बसेस आमच्याकडे येत नाहीत, त्या दुसरीकडे जातात, आणि आमचा तर सगळा जो भाग आहे तो घाटाचा आहे। DSK विषय जर तुम्ही बघितलं असेल तर दायरीच्या पुढे आहे आणि असं डोंगरावरती ते टाउनशिप आहे, त्यामुळे तिथे ज्या गाड्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या याव्यात। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। वी सिविल कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। एमी कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर। MBA, फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA and MCA for engineering, और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी। Siddhant International School, CBSE, from nursery to 5th standard, Siddhant College, transport एवं postal facility, 22 एकड़ का विशाल campus, AICT, दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें